त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वर आनंदे यांच्या वक्तव्यावरून कंगनानं टीका केलेली आहे. मुख्यमंत्री शिंदेबाबत शंकराचार्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून आता कंगना रनौत ज्या खासदार आहेत भाजपच्या त्यांनी टीका केली आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा आणि त्यांच्या प्रभावाचा गैरवापर केला असं कंगना रनौत यांनी म्हटलेलं आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही असं वक्तव्य शंकराचार्यांनी केलेलं होतं आणि त्यावरून आता कंगना रनौत यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. तर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे मुंबईमध्ये आले होते मातोश्रीवर गेल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला असं म्हटलेलं होतं आणि त्याचबरोबर जोपर्यंत ते मुख्यमंत्री होत नाही पुन्हा तोपर्यंत त्यांचं हे दुःख कमी होणार नाही असंही अविमुक्तेश्वरानंद हे म्हणाले होते आणि त्यावरून आता भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी टीका केलेली आहे. तर शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा आणि प्रभावाचा गैरवापर केल्याचं कंगना रनौतनं म्हटलं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.